आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. श्रीकांत शिंदेंकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभुरामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेमध्ये पाठवायचंय असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे